नमस्कार, मी आचल, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. ट्विटरचे आता नवीन मालक आहेत एलोन मस्क, आणि त्यांनी ट्विटरच्या युजर्ससाठी एक निर्णय घेतला आहे की ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागतील. तर ट्विटरची ही ब्ल्यू टिक नक्की आहे काय आणि एलोन मस्क यांनी कोणता निर्णय घेतला आहे, हे आज आपण न्यूज अनकटच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया. एलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचा ताबा घेतला आणि त्यानंतर ट्विटरचे CEO पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं. म्हणजे जेव्हापासनं ते CEO झालेत तेव्हापासनं ट्विटरमध्ये रोज काही ना काहीतरी बदल होत आहेत. पण आत्ताच त्यांनी एक कॉन्ट्रोवर्शियल निर्णय घेतला आणि तो म्हणजे ट्विटरच्या ब्ल्यू टिकला युजर्सला $20 म्हणजे 1600 रुपये मोजावे लागणार आहे, आणि ते पण पैसे दर महिन्याला द्यावे लागणार आहे. तर पहिले हे समजून घेऊया की ब्ल्यू टिक म्हणजे नक्की काय. तर ट्विटरवर एक युजर्सला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, म्हणजे सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते, पत्रकार असतील व इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठी एक जागा त्यांनी राखून ठेवली असते. आणि कंपनीने ही जी ब्ल्यू टिकची पद्धत होती ती 2009 साली आणली होती. खोट्या अकाउंटवर आळा आणण्यासाठी कंपनी पुरेसे उपाय करत नाही असा आरोप झाल्यावर ट्विटरने ही उपयोजना आणली होती. आणि आता ट्विटरच्या पोस्टला रिप्लाय देणं, टॅग करणं आणि सर्च करण्यात प्राधान्यासोबत ट्विटरच्या सबस्क्रिप्शन सेवेला पर मंथ $8 म्हणजे 660 रुपये तुम्हाला द्यावे लागू शकतात. मस्क यांनी पेड ब्ल्यू टिक बाबत सांगितल्यानंतर सोशल मीडियावर याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. आता या ट्विटर युजरचं म्हणणं आहे की पैसे देण्यापेक्षा आम्हाला ट्विटर सोडणं परवडेल. अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी न्यूज अनकटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.